हेलो बोल मधुरा, अग काय आहे? केव्हा पासून तुझे वाट बघते मी। आता येशील मग येशील, कुठे आहेस तू? येणार होतीस ना? नाही दी। का ग? अच्छा मग उद्या सकाळी येतेस का? हे बघ, सकाळी येणार असेल तर जरा लवकर ये, उशीर करशील आणि यांच्या ऑफिसची वेळ व्हायची नाही तर। दी मधुरा काय झालंय? असा का आवाज वाटतोय तुझा? दी दीदी ती सीडी आपल्या हातातन गेली ग। काय? अग मी ती सीडी घ्यायला श्वेताकडे गेले काय आणि तिकडे माझा तर विश्वासच बसत नव्हता अग। ती सीडी अगदी आपल्या हातात आली होती। मी ती सीडी घ्यायला जाते काय आणि तिकडे हे असं सगळं घडतं काय? दी का ग का असं? जाऊ दे, माझ्या माथी लागलेला कलंक असाच आयुष्यभर घेऊन जगत राहावं लागणार कदाचित मला। नाही नाही दी, आणखीन एक मार्ग आहे। जर श्वेता आणि अजयने जीजूंना सांगितलं की त्यांनी ती सीडी बघितली आणि त्यात नक्की काय काय आहे हे त्यांना माहिती आहे तर जीजूंचा नक्की विश्वास बसेल। जाऊ दे ना, कोणी काही सांगितलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही। नाही दी, मी हे असं सहजासहजी सोडणार नाही। या प्रकरणाच्या तळाशी जाऊन याचा सूक्ष्म मोक्ष लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही। काय करणारस तू मधुरा? आता सगळं संपलंय, उगाच माझ्यामुळे स्वतःची फरफट करून नको घेऊस तू बाळा। दी अगं हे सगळं मी फक्त तुझ्यासाठी करते आणि खरं तर त्याही पेक्षा जास्त स्वतःसाठी। आता या प्रकरणाच्या तळाशी गेल्याशिवाय मी शांत बसू शकतच नाही। काळजी घे स्वतःची, तूही